अरे वाईडी म्हणजे इयर डाऊन मित्र. बद्री. यस सर. आपल्या इन्स्ट्रुमेंटेशन लॅब साठी जे सामान मागवायचे त्याची यादी भाटियांकडे मागून घे. हो सर. आपण दरवर्षी इतकं सगळं सामान मागवतो काय फुकटच असतं ना ते, पण ते विद्यार्थी कसं वापरतायत, त्यांना त्याचा उपयोग होतो का नाही हे कोण बघणार. मागच्या वर्षी 30 लाख रुपयांचं सामान आपण मागवलं, सगळं सामान वॉरंटी पिरियडच्या आत, म्हणजे अगदी महिन्याच्या आत खराब होत. तू का उभा आहेस? सर वाउचर वर सही पाहिजे ती. अरे मग हे तुझ्या मनातलं मला कसं कळणार, तू काय बायको आहेस का माझी? काय जरा बदरी कुठला आण इकडे. नुसता सुंबाजर का उभा आहेस? अहो ही सगळी इन्स्ट्रुमेंट पुढे जाऊन हे विद्यार्थी बनवणार आहे. इथं साधं त्यांना इन्स्ट्रुमेंट कसं वापरायचं हे जर कळणार नसेल तर उपयोग काय. आपल्याला समाजामध्ये चांगले इंजिनियर्स घडवायचे, पण त्याच्या आधी त्यांनी माणूस म्हणून पण घडलं पाहिजे. काय मॅडम? येस सर. आर यू हिअर? येस. परवा मी वाचलं कुठेतरी एक विद्यार्थी शिक्षकांना विचारतो, सर मी कशात करिअर करू? शिक्षक त्याला सांगतात की अरे तू माणुसकीमध्ये करिअर कर, त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन कमी आहे आणि स्कोप खूप जास्त आहे. वा सर, काय नेमकं बोललात. मला काय वाटतं की माणुसकीच्या बरोबरीनं या विद्यार्थ्यांनी मुलांनी पुढे जाऊन समाजामध्ये कसं वावरायला पाहिजे हेही आपण बघितलं पाहिजे. अरे पुतळ्यांनो, काय मी कशाबद्दल बोलतोय? समाजात पुढे जाऊन तुम्ही कसं वावरायला हवं, ही काय पद्धत आहे कपडे घालायची? हे बघ तो शर्ट तू एक तर काढून तरी टाक, नाही ती पटणं तरी लाव. आहेत का पटणं त्याला? तुला असा कसा काय घरात न सोडला रे? काय सॉरी सर, सॉरी सॉरी. काय सॉरी? हा तुझं काय रे? हा काय काय दिलेलं आहेस तू? काय पुढे करा ते वर करते. फॉर्म्युला 1/cosec = sec. नाही म्हणजे हे काय मी मागच्या वेळेला काय मिटिंग मध्ये म्हटलं मुलांचं गणित कच्चं आहे म्हणून डायरेक्ट फॉर्म्युले टी शर्ट वर छापून घ्यायला लागलेले आहेत मुलं. मुलांनी आयुष्यामध्ये रोजच्या जगण्यातले येणारे हे जे सगळे जे ताणतणाव आहेत हे सगळे त्यांनी कसे हँडल करायला पाहिजेत हे आपल्याला शिकवायला हवं. काय मॅडम? येस सर, यु आर राईट सर. मला तर असं वाटतं की आजकालच्या मुलांनी परीक्षेचं अभ्यासाचं टेन्शन न घेता परीक्षा दिली पाहिजे. बरोबर. आणि तुम्ही उभे का बसा की? अहो नाही इट्स ओके सर. नाही शिक्षकांनी असं किती वेळ उभं राहायचं, म्हणजे वर्गात आपण उभे असतोच ना. घ्या बसून घ्या बसून घ्या बरं. बसा ना. अहो सर हा आपला विद्यार्थी आहे, त्याचीच कंप्लेंट करा, त्याला मी इथं घेऊन आलोय. हा विद्यार्थी आहे हा फारच मोठा. मला वाटलं काय रात्रपाळीचं कॉलेज काढलं की काय. आपण काय नाव काय? मिस्टर जन्मेजय नाईक. मिस्टर जन्मेजय नाईक. जन्मेजय. कुठल्या इयरला आहात आपण? थर्ड इयर. थर्ड इयरला ऍडमिशन घेतलंय सर. थर्ड इयर. बर. हा सर, तुम्हाला सुराही वाईनरी माहित असेलच. म्हणजे काय? मला माहिती आहे. मग त्याचं काय इथे? त्याचे ओनर आहेत हे. सुराही वाईनरीचे ओनर स्वतः? हॅव अ सीट. बसा. नाही सर इट्स ओके. नाही बसा बसा ना. अरे काय काय सुराई वाहिनी केवढी फेमस. अगदी सगळं व्यवस्थित ऐकून आम्ही. ते काय झालं, काही प्रॉब्लेम्स मुळे त्यांना इंजिनिअरिंग सोडावं लागलं, पण आता त्यांना ते कम्प्लीट करायचंय म्हणून त्यांनी आपल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलंय. राईट. फारच खडान खडा माहिती आहे तुम्हाला या विद्यार्थ्याबद्दल. मग काय कसा काय चाललाय धंदा? छान बघितलं. एवढा मोठा बिझनेस मग पण किती नम्र.
अदबशीर आणि हुशार सुद्धा आहे. तुम्ही खऱ्या शिक्षिका. या विद्यार्थ्याची अगदी सगळी हुशारी इतक्या कमी वेळात तुम्हालाच कळली. हे तर आमच्या अक्कांचं काय सर, इतका मोठा धंदा सांभाळायचा म्हणजे काय खायची गोष्ट आहे का ती? कारण प्यायचीच गोष्ट बनवतात ते. खासगीत सांगायला हे काय हरकत नाही मिस्टर जन्मेजय, मला विशेष करून वाईन फार आवडते. ग्रेट. खास करून रेड वाईन. आणि मला ना विशेष करून तुमच्या त्या वायनरीमध्ये वाईन टेस्टिंगच्या सेशनला जरा यायचं आहे मला. नक्की ना सर, कधी पण तुमचीच आहे. नाव काय म्हणाला? सुराही वायनरी. सुराही. सुराही. अहो सर, हा मी या जन्मेजयला रंगेहात पकडलंय. म्हणजे काय बोलताय तुम्ही सर? रंगेहात पकडायला ते काही चोर आहेत का? अहो सर, आपल्या बॉईज हॉस्टेलच्या एका रूम मध्ये ते का रूम मध्ये काय करत होते? त्यांच्या वायनरी साठी ते इंटरव्ह्यूज घेत होते सर. मग ठीक आहे. कोणाचा इंटरव्ह्यू घेत सर? सर कॉलेजचा असा खासगी कामासाठी उपयोग म्हणजे. यस यु आर राईट मिस्टर नाईक. काय म्हणतात सर, असं कसं काय तुम्ही हॉस्टेलचा वापर तुमच्या खासगी कामासाठी केला? खरं तर चुकलंच माझं, यापुढे नाही होणार सर. सर ते काय ना, आम्ही आमची मॉरिशसला एक वायनरी सुरू करतोय, त्यामुळे जरा अर्जंट काही इंटरव्ह्यूज घ्यायचे होते म्हणून. पण मग तुमचं वायनरीचं ऑफिस नाही आहे का इंटरव्ह्यू घ्यायला? नाही बरोबर आहे, पण काय झालं सर, प्रॅक्टिकल्स होती ना कॉलेजमध्ये आपली आणि ती मला चुकवायची नव्हती आणि ते करून मी वेळेत पोहोचू शकलो नसतो इंटरव्ह्यूसाठी म्हणून. किती सिन्सिअरली काम करता तुम्ही मिस्टर नाईक. तुम्ही तुम्ही रागवा सर यांना. कोणाला? काळे मॅडम ना. जन्मेजयला. नाही मिस्टर नाईक, ते म्हणतात ते बरोबर आहे. एक तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही या कॉलेजमध्ये शिकता आणि तिकडे तुमचा वायनरीचा व्यवसाय आहे, बरोबर आहे. आता वाईन आणि शिक्षण याचा गोंधळ करू नका. इथे शिक्षण घ्यायचं आणि तिकडे वायनरी, बरोबर. तिकडे तुमचे सगळे इंटरव्ह्यूज घ्यायचे झाला आणि ए तुम्ही दोघं जण, तुम्ही तुमच्या पालकांना घेऊन यायचं, वडिलांना घेऊन यायचं. तुम्हाला मी 10 दिवसांसाठी रस्टिकेट केलेलं. नाही नाही सर प्लीज, तसं काही करू नका. काय त्यांची खरंच काही चूक नाही आहे, काही चूक असेल तर माझी आहे. त्यांना प्लीज काही शिक्षा करू नका, हवं तर मला करा शिक्षा काही करायची असेल तर. तुम्ही निघा. निघा तुम्ही. सर आणखीन एक छोटी रिक्वेस्ट होती सर. मगाशी तुम्ही बोलत होतात त्या विषयावर की मुलांना स्ट्रेस मॅनेजमेंट शिकलं पाहिजे किंवा त्यांना ती आली पाहिजे. तर सर काय ना, मी माझ्या वायनरीमध्ये माझ्या एम्प्लॉईजसाठी असे कार्यक्रम करतो त्यांच्या स्ट्रेस मॅनेजमेंटचे. जर तुम्ही मला परवानगी दिली तर मी तसं इथेही काही करू शकतो, म्हणजे ज्याचा आपल्या स्टुडंट्सना फायदा होईल. चांगला आहे की म्हणजे विद्यार्थ्यांच्यासाठी काही जर चांगली नवीन योजना असेल तर माझी काय ना. नाही चांगला आहे आणि मी मदत करेन ना त्यांना. ठीक आहे, या तुम्ही मिस्टर नाईक. थँक्यू सर. नाही हा तुम्ही बसा. काय झालं आत मध्ये? अगं कसे बसे वाचलोय, तात्पुरतं निवळलंय, इथवर पाणी आणलं होतं सरांनी पार. सॉरी माझ्या मला थोडं त्रास. ठीक आहे चलताय. तुमचं काय इथे? नाही तुम्ही पण निघा. नाही हो म्हणजे काय? नाही ठीक आहे. हा संबंधच नाही तुमचा काय कामाशी? नाही. तर मिस काळे. यस मिस्टर नाईक. नाही ठीक आहे, आज वाचलात तुम्ही, पण माझ तुझ्यावर नीट लक्ष आहे हे ध्यानात ठेवा. वायनरी मॅन मध्ये यापुढे मला मदत करताना ना जरा सावध राहा. ओके.
नाही झालं अजून काय कळतच नाही मी काय ड्रॉइंग करतोय नाही नाही बरोबर आहे कसं आहे तुला सवय नाही ना आता सगळं स्वतः जगायची तू काय बाबा मालक आहे बाबा आता ऑर्डर सोडली की सगळी कामं करून देतात माणसं है ना खरं खरं बर चला आता निघूया आई काही पुढच्या प्रॅक्टिकलला कम्प्लीट कर जाऊया असं म्हणतोस हा नको नको तुम्ही जा मी करतोय तू ये नंतर नक्की ये बाय 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 अरे वा पाय एकदम नेटाने अभ्यास करतोय तू तू काय करतेस इकडे आणि एकदम अचानक न सांगता तुझी होणारी बायको आहे मी आता तुला भेटायचं म्हणलं तुझी परमिशन घ्यावी लागेल अजिबात नाही अशी एकदम अचानक आलीस ना न सांगता ते पण डायरेक्ट ड्रॉइंग हॉलमध्ये म्हणून विचारलं काय करणार तू असा बिझी तुला वेळ थोडी आहे माझ्यासाठी झालं का हे सगळं अजून पसारा मांडलाय ना ते आपल्या दोघांना एकमेकाबरोबर आयुष्य काढता यावं म्हणून मस्त छान आयुष्य जगत होतो मस्त धंदा पाणी करत होतो तुझ्या प्रेमात पडलो आणि अडकलो नाही काय त्यात तुझ्या बापानी म्हणजे वडिलांनी मला एकदम पेचत पकडलं आधी डिग्री छोकरे हे ह्या जो सगळं घाट घातलाय ना हे आपलं लग्न व्हावं म्हणून तू मलाच ब्लेम कर वेळ देत नाही म्हणून तू एवढा का चिडतोयस मी मस्करी करत होते ना तुझी अच्छा म्हणजे तू माझी मस्करी करत होतीस बाजूला माझी मस्करी करत होतीस तू माझी मी पण तुझी मस्करीच करत होतो असं वैतागण्याची ऍक्टिंग करून नाही तर तू छळणं बंद केलं असतस का मला एकदम हुशार झालाय ना तू कॉलेजमध्ये येऊन कसं चाललंय तुझं प्रौढ शिक्षण प्रौढ शिक्षण नाही करेक्ट शब्द आहे चाललंय ते पावसाळ्यापूर्वीचं रस्त्याची कामं असतात ना तसं चाललंय हळूहळू हे फक्त ड्रॉइंग मला काही कळत नाही का फार किचकट आहे इतकं काही अवघड नाही ही अशी इथून इथे सरळ लाईन मारायची तोच तो प्रॉब्लेम आहे लाईन मारता येत नाही ना अच्छा जर लाईन मारता आली नसती तर मी तुझ्या प्रेमात पडली असती का आय मिस यू इन द ऑफिस ओनली ऑफिस मग काय ऑप्शन कुठे वायनरीची सगळी कामं माझ्यावर पडली आहेत आणि तू इथे कॉलेज लाईफ एन्जॉय करतोय मी एन्जॉय करतो मी एन्जॉय करतोय हा मी एन्जॉय करतोय कोणी नाहीत मी एन्जॉय करतो काळे मॅडमनी बोलवलंय तुला हा वेदिका तू काय करते इथं तू ओळखतेस ना याला अरे हो हा गुरु नाथ ना वाईन टेस्टर करेक्ट का रे का बोलवलं काय मॅडम हा ते एकदम मस्त आहे मला तर लय आवडतं त्याला कशाला बोलवलंय मला नाही माहित बोलवले ठीक आहे येतो मी आवरून येतो जा बाय काळे मॅडमचं फुल डुबली हॅलो मॅडम हे काय तुम्ही अजून आत काम करताय हो जे सगळे गेले तरी मी काम करत असते तुम्ही बोलवलं मला निरोप मिळाला बाहेर की तुम्ही बोलवलं म्हणून काही काम होतं का मी ते आपल्या तुमच्या वर्गाचे पेपर्स चेक करत होते
आता टेस्ट झाली ना ते फ्लुइड मेकॅनिक्सचे, तर ते पेपर चेक करताना तुमची आठवण आली म्हणून तुम्हाला बोलवलं. काही त्रास झाला का? नाही नाही, त्रास कसला. शिक्षकांनी बोलवल्यावर विद्यार्थ्यांनी यायलाच हवं ना. आता तुम्ही फ्लुइड मेकॅनिक्सचं नाव काढलं, काळजाचं पाणी पाणी झालं एकदम. फार वाईट गेली हो टेस्ट माझी. ज्या काळजाचं पाणी पाणी झालंय त्या काळजाने मला नुसती एकदा हाक मारलीत ना, तर तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. काही म्हणालात का? मार्क्स चांगले पडले तुम्हाला, 55/60. किती? सॉरी, किती? 55? कमी आहेत का? वाढून देऊ? हो नाही नाही, वाढून देऊ काय. हे 55 जरा बस, मुलं संशय घेतील मला कसे काय एवढे मार्क्स मिळाले ते. येऊ द्या ना संशय, हे आपल्या दोघांमधलं सिक्रेट आहे. मॅडम मी काय म्हणतो? मॅडम नको ना म्हणू मला. मग काय म्हणू? माझं नाव अनुराधा आहे, अनुराधा काळे. आय एम स्टील सिंगल, एकटीच राहते मी रेंटवर. इथे ते शनी मंदिर आहे ना त्याच्याजवळ. नाही नाही हो, मी नाही तुम्हाला नावाने हाक मारू शकत. तुम्ही मॅडम आहात आमच्या. मी निघू? नाही थांबा ना, चहा मागवते मी. नाही नको, थोडं काम होतं अर्जंट, निघू. फाईन, ठीक आहे, पण काही जर प्रॉब्लेम असेल तर मलाच सांगा. कॉलेजमध्ये भेटला तरी चालेल किंवा घरी आलात तरी चालेल. येतो. काय म्हणाला काळे मॅडम? सांगा काय म्हणाल्या त्या. नाही काही खास नाही ग, आता टेस्ट झाली ना त्याचे मार्क्स सांगत होते मला. किती पडले? 55 मिळाले मला. काय? अरे तुझे एकट्याचे मार्क सांगितले की आपल्या 54 मिळून? मॅडम भारीच खुश दिसते तुझ्यावर. आणि काय काय झालं आतमध्ये? काय नाही झालं आतमध्ये, काय नाही. मला म्हणाले की तुला काही प्रॉब्लेम असेल ना तर तू कधी येऊ शकतोस, अगदी घरी आलास तरी चालेल. तू जरा जपूनच राहा त्या काळे मॅडम पासून. हो मी खरं बोलते, मी ओळखते अशा बायकांना. वाटलं असेल मोठा बिझनेसमॅन आहे, करूया याच्याशी जवळीक. हो ना? एक मिनिट, मी तयार आहे. कशाला? काळे मॅडमशी जवळीक करायला. डोके फिरलेत का तुमची? हा एक मिनिट, कुठल्या गोष्टीचा काही अर्थ लावताय तुम्ही? काय बोलू नकोस, चल तू नको यांच्या नादी लागूस, चल. अरे पण आमचे मार्क कळतील लेक्चर. नाही नाही काय हरकत नाही, तू VIP, आम्ही काय बाबा जनरल डब्यातले प्रवासी. चला चला, कसेही काय मिळणार आहेत माहितीये आपल्याला. मग काय चांगले मिळते. बघू आता काय ते खाली जायचं आपल्याला. त्या काळेबाई ज्या विषयाचं नाव तुला नीट येत नाही त्या विषयामध्ये भरपूर मार्क्स येतात, आणि काय अडलं की घरी या असं म्हणतात. आता हे ऐकून तुझी होणारी बायको नाराज नाही होणार नंतर काय डान्स करणार? हे काय? ग्रीटिंग. ते मलाही दिसतंय. आय लव यू. आय लव यू टू. हे ग्रीटिंग तुझ्या गाडीवर काय करते? बहुतेक ते कोणीतरी उचलावं म्हणून. काय हालतूगिरी बंद कर, कोणी लिहिलं असेल? मला काय माहित कोणी लिहिलंय. तू माझ्याशी लग्न करशील म्हणून आपण तुला इथे क्लास अटेंड करायला पाठवला, आणि तुझ्या या रास लीला सुरू झाल्या इथे आम्हाला वाटलं की तू क्लास लीला करशील म्हणून. व्हेरी गुड.
ते बेस्ट आहे. रास लीला क्लास लीला वेगळाच मूड आहे तुझा आज. काय कोणी लिहिलं असेल हे? मला काय माहित कोणी लिहिलंय, नाव पण नाही आहे. काय मॅडम, काय मॅडमनीच लिहिलंय. तू बरी आहेस ना? आम्हा बायकांचा ना सिक्स्टन खूप स्ट्रॉंग असतो आणि स्पेशली ह्या सगळ्या गोष्टींचा. तुझं जरा सिक्स सेन्स बाजूला ठेव आणि थोडं कॉमन सेन्स वापर ना. हे अरे काय झालं, तुम्ही अजून इथेच? अगं नाही, निघालोच होतो. ग्रीटिंग कोणीतरी इथे ठेवलं गाडीवर, नाव पण नाही याच्यावर. बघू बघू ओपन करलो. वेदिका. हा वेदिका. ही कोण आहे? वेदिका आहे ना, ती आहे ना इकडे. हा हा. आणि आम्ही असं ग्रीटिंग वगैरे देत नाही एकमेकाला, आम्ही डायरेक्ट बोलतो एकमेकाशी. वेदिका आहे भडकी कारण तिला आवडत नाही सवत माझी लाडकी. है एक 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 मिनिट चंद्रजय, तुझ्या कार वरती इथे कॉलेजमध्ये असताना ग्रीटिंग ठेवलंय ना, म्हणजे काळे मॅडम, काळे मॅडम असतील. भाई हे काय? बघ मी सांगत होते ना तुला, काळे मॅडम नसणार. नाही त्या कशाला करतील ना असं? हा अरे तू असंच म्हणणार, एकतर काळे मॅडम हे सगळं करतील आणि ते जन्मेजयच्या बाबतीत. तुला कल्पना तरी सहन होणार आहे का? ए समया घेऊ का आता तुला एक? नाही बरोबर बोलतोयस तू, तू हे बघ असं काही नाहीये, तू मुगच ना असा विचार करू नको. आणि मला नाही वाटत की काळेबाई असं काही करतील. ऐक, इतक्या लवकर असं करतील असं वाटत नाहीये, असं बोल, करतील त्या. काय माझ्या जीवावर उठलात का तुम्ही? अरे हे ते सोडा, तिकडे बघा. मूर्खासारखा विचार करू नको, असं काही नाही. आपण नंतर बोलू. हाय, तुम्ही जन्मेजय ना? हा. आणि तू म्हणालीस तरी चालेल. मी तुझ्याकडेच आले होते. ह्याच्याकडे का आम्ही? बोल की मग. ऍक्च्युली थोडं खाजगी आहे. माझं ग्रीटिंग मिळालं, आय लव्ह यू वालं. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.